नमस्कार मित्रांनो, मी आकाश आणि स्वागत आहे तुमचं सिनेमॅटिक ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ आली आहे। 14 एप्रिल 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता हे तर सर्वांनाच माहीत आहे, आणि म्हणूनच पूर्ण जगामध्ये आपण त्यांची जयंती पूर्ण उत्साहाने साजरी करतो। पण त्यांचा जन्म नक्की झाला तरी कुठे आणि सध्या त्या ठिकाणी आता काय आहे हे फार कमी जणांना माहीत आहे। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील इंदोर शहरातील महू या गावामध्ये झाला। तर सध्या या ठिकाणी भव्य असं स्मारक उभारण्यात आलेले आहे आणि त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिया दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आज मी प्रत्यक्ष त्या पावनभूमीवर जाणार आहे आणि त्या स्मारकाचे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महू गाव आणि ते स्मारक याविषयी आणखी काही माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे देणार आहे। तर तोपर्यंत या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यामध्ये मी जेव्हा असे नवीन नवीन ब्लॉग्स या चॅनलवर टाकेल त्याचं नोटिफिकेशन न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला आता वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि जाऊया महू या ठिकाणी। तर फायनली मित्रांनो, आता आम्ही निघतो आहोत आणि आपण बघू शकता आमची मागे बस लागलेली आहे। तर आम्ही बसचा पर्याय यासाठी निवडला कारण की नाशिकवरनं डायरेक्ट ट्रेन नाही आहे इंदोरला जाण्यासाठी, आणि जायचं जरी ठरलं तरी आम्हाला सुरुवातीला मुंबईला जावं लागेल आणि तिथनं मग जावं लागेल इंदोरला, त्यापेक्षा आम्ही ही ट्रॅव्हल बुक केलेली आहे। तर आता आम्ही आहोत नाशिकमधील द्वारका सर्कलवर आणि आपण बघू शकता पारिक ट्रॅव्हलची आम्ही बस बुक केलेली आहे। तर मित्रांनो, आता बस निघालेली आहे आणि आपण बघू शकता अशा प्रकारची बस आहे, मधून दोन्ही साईडला या ठिकाणी स्लीपर कोचेस आहे। तर ही नॉन एसी बस आहे, आता रात्रीचा प्रवास आहे त्यामुळे आम्ही एसीला प्रेफरन्स नाही दिला, पण आता नॉन एसीचं आम्हाला जे तिकीट लागलेलं आहे 600 रुपये पर पर्सन मेक माय ट्रीपवरून आम्ही बुकिंग केलेली आहे, तुम्हीसुद्धा करू शकता। याचे काही डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर माझे मित्र आता या ठिकाणी बसलेले आहे आणि ही माझी कोच आहे, या ठिकाणी मी पण बसणार आहे। तर चला आता रात्रीचा प्रवास असणार आहे, मस्तपैकी झोप काढूया कारण की सकाळी गेल्यानंतर आपल्याला एनर्जी पाहिजे। तर आता मी पण झोपून घेतो आणि बघूया आपण आता सकाळी काही गोष्टी द नेक्स्ट डे। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत इंदोरमध्ये आणि आता आपण आहोत इंदोरच्या राजेंद्रनगरमध्ये, आणि आता बसने आम्हाला एकदम टायमिंगवर सोडलेलं आहे, म्हणजे टायमिंगच्या अर्धा तास आधीच सोडलेलं आहे। आता सकाळचे 5:15 होत आलेले आहे। तर आता इथे अभिषेकच्या मावशीचा मुलगा आम्हाला घ्यायला येतो आहे आणि आम्ही तिथनं आता अभिषेकच्या मावशीच्या घरी जाणार आहोत, तिथे फ्रेश वगैरे होणार आहोत आणि मग निघणार आहोत महूकडे। तर आपण बघू शकता आता आम्ही राजेंद्रनगरच्या बस स्टॉपवर आहे आणि इथे पाटी लावलेली आहे। इथनं महू आहे 18 ते 20 किलोमीटर। तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो नाही म्हणून आम्ही आता पहिले याच्या मावशीच्या इथे जाणार आहोत आणि तिथे फ्रेश होऊन मग आपल्या लोकेशनकडे जाणार आहोत। तर चला आता मी पुढच्या डिटेल्स तुम्हाला तिथे गेल्यानंतर देतो, आता सुरुवातीला पहिले फ्रेश होऊया। 1 hour later। तर मित्रांनो, फायनली आपण चेंज वगैरे केलेले आहेत आणि आपण बघू शकता अभिषेकच्या मावशी आणि त्यांचा परिवार। खऱ्या अर्थाने हा जो ब्लॉग आहे त्याचं खरं श्रेय मी यांनाच देऊ इच्छितो कारण की यांच्यामुळेच हा ब्लॉग पूर्ण होतो आहे। खरंच तुमच्या मी मनापासून आभार मानतो कारण की आम्ही इथे आल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि यांनीच आम्हाला आता बाईक्स वगैरे दिलेले आहेत आणि त्याच घेऊन आम्ही आता जाणार आहोत जे टुरिस्ट प्लेसेस मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ठिकाणी, त्याच बाईक घेऊन जाणार आहोत। तर आता आम्ही आहोत कुठे आहोत आपण, आता ट्रिझर फॅन्टेसी ही जी कॉलनी आहे, खूप मोठी कॉलनी आहे ही, इथं सर्व बंगलोज आहेत। तर आता इथनं आम्ही निघत आहोत महू, इथनं 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जायला आम्हाला जवळपास अर्धा तास लागेल, आणि तिथे गेल्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जन्मभूमी आहे, जे स्मारक आहे, ते पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आणि मग वेळ मिळाल्यानंतर इथले काही आणखी ठिकाणं आपण कवर करणार आहोत, तर ते तुम्हाला मी व्हिडिओत पुढे सांगणारच आहे। तर मित्रांनो, खूप छान रस्ते आहेत इंदोरचे, म्हणजे जे छोटे छोटे रस्ते आहेत ते सुद्धा खूप म्हणजे स्वच्छ आणि खूप चांगले मेंटेन आहे, तसं आपल्या इकडं नाही आहे। आपल्या इकडं छोटे रस्ते तर खूप खराब असतात, आपण बघू शकता आता हा छोटा रस्ता आहे तरी पण खूप सुंदर आहे। तर आता पुढे मेन सिटीमध्ये गेल्यानंतर तर आपण बघणारच आहोत कशी आहे सिटी। तर आता आम्ही गाडीवर चाललेलो आहे आणि इथनं आता 11 किलोमीटर ते 13 किलोमीटरच्या आसपास आहे, आणि तिथे गेल्यानंतर मग आपण बघूया कसं आहे ते स्मारक।
तर फाइनली मित्रांनो आपण आलो आहोत महू मध्ये आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता आपण बघू शकता मागे स्मारक आहे याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता आणि आता त्याच ठिकाणी हे भव्य स्मारक उभारण्यात आलेले आहे पूर्ण संगमरवरचं हे स्मारक आहे आणि आता ते आपण इथे पोहोचलो आहे तर मध्ये गेल्यानंतर आता हे स्मारक आपण एक्सप्लोर करूया आणि बाइक वगैरे पार्क केलेली आहे तसे या स्मारकाचं काम अजूनही सुरू आहे आपण बघू शकता कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे आणि आता 14 एप्रिल जवळच आलेली आहे त्यामुळे आता इथे बरेच दुरुस्तीचं काम सुरू आहे तर चला आता गर्दी वाढायच्या आत आपण पटकन जाऊया आतमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये हे स्मारक ही जी पावनभूमी आहे ही कशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी ही बघूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण स्मारकाच्या एंट्रन्सजवळ आलेलो आहोत आणि आपण बघू शकता हे भव्य असं स्मारक आहे आणि इथे आतमध्ये आल्यानंतरच पॉझिटिव्ह वाईब्स यायला सुरुवात झालेली आहे कारण की ही जी भूमी आहे ही खूप पावनभूमी आहे याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल 1891 रोजी जन्म झाला होता आणि त्या ठिकाणी हे भव्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकता ही एंट्री आहे या ठिकाणी तुम्हाला चप्पल बूट हे बाहेर काढावे लागतात आणि आतमध्ये आल्यानंतर आपण बघू शकता हा कॅम्पस आहे तसं आता आपण वर गेल्यानंतर बघणारच आहोत स्मारक कसं आहे आणि इथे सुरुवातीला तुम्हाला एंट्री करावी लागते म्हणजे तुमचं नाव तुम्ही कुठनं आला आहात आणि आता मी पण खूप एक्साइटेड आहे कारण की खूप दिवसापासून स्वप्न होतं या ठिकाणी येण्याचं जे आज पूर्ण झालं आहे तर आता 14 एप्रिल निमित्त हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीचा हा ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर चला जाऊया आता आतमध्ये तर मित्रांनो स्मारकाच्या एंट्रीपासून पुढे आल्यानंतर आपण बघू शकता सुरुवातीला म्हणजे एंट्रीलाच इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आहे आणि इथने वर जाण्यासाठी रस्ता आहे म्हणजे स्मारकाच्या आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे तर खूप भव्य अशी मूर्ती आहे आणि वरती नाव लिहिलं आहे आपण बघू शकता जन्मभूमी तर मित्रांनो स्मारकाच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण बघू शकता खूप शांतता आहे या ठिकाणी आणि खूप भव्य असं स्मारक आहे तर आपण बघू शकता इथे मध्ये गेल्यानंतर खूप मोठा कॅम्पस आहे तर खूप पॉझिटिव्ह वाटतं इथे आल्यानंतर आता इथले काही शॉट्स मी तुम्हाला दाखवतो चौदा एप्रिल 1891 रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजीबाबा यांच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता आंबेडकरांच्या जन्माचे महत्त्व जाणून तेथील लोकांनी महू गावात आंबेडकरांचे एक भव्य स्मारक उभे केले आहे या स्मारकाचे भूमिपूजन 14 एप्रिल 1891 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते झाले होते 14 एप्रिल 2008 रोजी स्मारकाचे लालकृष्ण आडवाणी यांच्या हस्ते लोकार्पण केले गेले प्रत्यक्षात लष्करी छावणीतील आंबेडकरांचे एकेकाळचे राहते घर ताब्यात घेण्यासाठी 17 वर्ष प्रयत्न करावे लागले आणि त्यानंतर स्मारक उभारण्यासाठी त्यापुढील 20 वर्ष लागली म्हणजेच 37 वर्षांच्या प्रयत्नानंतर 22,000 चौरस फूट जागेत जन्मभूमीवर 2 मजली विहार तयार करण्यात आले दरवर्षी येथे लाखो पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात तर मित्रांनो जसं की आपण बघितलं स्मारकाच्या आतमध्ये किती शांतता होती आणि खूप थंड आणि शांत वातावरण होतं तिथून निघूशीच वाटत नव्हतं पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपल्याला निघावं लागेल तसं खालीसुद्धा स्मारक आहे तिथे पण आपण जाऊया तर मित्रांनो हे जे गाव आहे महूचा फुल फॉर्म आहे MHOW म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर त्यामुळे या गावाला महू नाव देण्यात आलं तर मित्रांनो वरच्या स्मारकामध्ये व्हिजिट केल्यानंतर आपण आता खालच्या स्मारकामध्ये आलेलो आहोत आणि आपण बघू शकता ही सर्वात पवित्र जागा आहे कारण की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वात पवित्र जागा आहे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येते या ठिकाणी आल्यानंतर आणि खूप शांत असं वातावरण आहे आणि आज बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आज संडेसुद्धा आहे तसं तुम्ही या ठिकाणी कुठल्याही दिवशी या तुम्हाला गर्दी नेहमी मिळेल आणि आता 14 एप्रिल जवळ आलेली आहे त्यामुळे आता लोकांची गर्दी इकडे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता इथे काही दिवसानंतर इथे थोडीशी सजावटसुद्धा करतील आणि या स्मारकाची जी भव्यता आहे ती आणखी छान दिसेल तर मित्रांनो या स्थळी तुम्ही नक्की व्हिजिट करा कारण की खूप कमी जणांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला होता आणि आज या ब्लॉगद्वारे मी तुम्हाला या स्मारकाविषयी माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही इथे अवश्य व्हिजिट करा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सपकाळ यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरी सुरुवात केली. पुढे ते बढतीने प्रधान शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक झाले. 14 वर्षे मुख्याध्यापकाचे काम केल्यानंतर ते सैन्यात सुभेदार मेजर म्हणून महूत नोकरीला लागले. महूत ते आपल्या कुटुंबासमवेत 1889 पासून ते 1894 पर्यंत राहिले. तिथेच 1891 साली बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बालक भीमराव केवळ 2.5 वर्ष महूत होते. पुढे अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य, भारतीय संविधानाची निर्मिती, सामुदायिक बौद्ध धम्म दीक्षा व इतर गोष्टींमुळे बाबासाहेब आंबेडकर जागतिक पटलावर एक प्रसिद्ध आणि विश्वरत्न व्यक्ती म्हणून गणले जाऊ लागले. तर मित्रांनो, अशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जन्मस्थळाचा हा ब्लॉग बघितलेला आहे आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आणि ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि ज्यांना कोणाला इथपर्यंत यायचं असेल किंवा तुम्हाला त्यांच्यापर्यंत काही नॉलेज शेअर करायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करणं मात्र विसरू नका, कारण भविष्यामध्ये मी नवीन नवीन धमाकेदार असे ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येईल, त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण आपण या ब्लॉगचा या ठिकाणी एंड करत आहोत आणि आणखी काही इंदोरचे टुरिस्ट प्लेसेस आपण आज कव्हर करणार आहोत. तर ते टुरिस्ट प्लेसेस कुठले असणार आहे आणि त्याविषयी जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये देणार आहे. तर लवकरच आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि सी यू.